महा मेट्रो रेल में नौकरी भर्ती में भ्रष्टाचार होने की जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान जय जवान जय किसान संगठन के अध्यक्ष प्रशांत पवार द्वारा दी गई। ओबीसीच्या मुद्द्यावर सगळ्याच ओबीसी नेत्यांना खूप पुळका आलेला आहे, तो या पक्षातला असो त्या पक्षातला असेल किंवा या सरकारमध्ये असेल किंवा त्या सरकारमध्ये असेल, सगळे असे भांडून राहिले की जसं काही ओबीसीची पूर्णच्या पूर्ण धुरा याच लोकांवर आलेली आहे। पण आम्ही मागच्या एक वर्षापासून जे महामेट्रोमध्ये ओबीसी एससी एसटी एनटी ईडब्ल्यूएस या सगळ्या रिझर्वेशनसाठी आम्ही जे भांडून राहिलो आहे त्याच्या विषयावर बोलायला एकही ओबीसीचा नेता तयार नाही, ज्याच्याकरता आम्ही माननीय आपलं बाबनराव तायवाडे ओबीसीचे नेते, त्याच्यानंतर परिणय फुके, विकास ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिलेलं होतं। पण हे निवेदन हे क्वेराच्या आपला म्हणजे याच्या केराच्या टोपलीत त्यांनी फेकून दिलेलं असं हे या ठिकाणी नाही। म्हणून आम्हाला या महाराष्ट्राच्या जनतेला आणि ओबीसी एससी एसटी एनटीचे जे आमचे बांधव आहेत त्यांना सांगायचं आहे।